काय सांगताय? काय कशासाठी कर्ज तुम्ही घेतलं होतं, ते किती कर्ज होतं? ते पिकासाठी भांडवल वापरण्यासाठी घेतलं. किती कधी घेतले ते? चालू वर्षी, दरवर्षी घ्यायचं, भरायचं, घ्यायचं, चालू असत. इकडून तिकडून जमा करून आपले भरायचं, परत मिळालं की वापरायचं भांडवल, परत जमा करायचं, परत भरायचं, असं चालू. कर्जमाफीचा जो काही घोल सुरू आहे त्याच्यात तुम्हाला असं वाटतं की सरसकट कर्जमाफी देणं गरजेचं होतं? ज्या पद्धतीने सरकारने ती चालन लावली, ऑनलाईन फॉर्म भरा, ती किचकट सगळी प्रोसेस, त्याचा तुम्हाला त्रास झाला? आता भरपूर त्रास होणारच की जा इकडे जा तिकडे काम सोडा, बाकीचं बघा, हे फॉर्म भरा, ते फॉर्म भरा, हे त्रास होतोच की सुट्टी. पण मग शेतकऱ्यांच्या बाबतीत जे शासन काम करतंय, बाकी क्षेत्राच्या बाबतीत जाऊ द्या, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत जे सरकार काम करतंय, तुम्हाला वाटतं की योग्य पद्धतीने सरकार पुढे जाते? शेतकऱ्यांना त्रास आहेच ना काहींचा. काय करायला पाहिजे सरकारने असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला पिकांना भाव जो मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये, अनेक शेतीमधल्या ज्या अडचणी आहेत, वारंवार सरकार म्हणतं की आम्ही अनुदान देऊ, किंवा दिवाळी म्हटलं होतं की तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल, ती अजून जमा नाही झाली. काय होईल अजून आम्हाला काहीच माहित नाही, काय सांगता बी येणार नाही, जमा झाली किंवा नाही झाली ते आमच्यापर्यंत पोहोचले. हे आहेत शांताराम कटके, ज्या पद्धतीने त्यांचा फोटो आज वेगवेगळ्या दैनिकांमधनं छापण्यात आलेला आहे एक लाभार्थी म्हणून, मात्र फोटो छापला नसता ते बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया त्यांची येते. कारण फोटो छापल्यानंतर त्यांना खूप मनस्ताप सध्या होतोय, कारण की वेगवेगळ्या ठिकाणावरनं फोन येत आहेत, आपली हातची कामं सोडून त्यांच्या मागे त्यांना पळावं लागतंय. त्यासोबतच जरी ते शेततळ्याचे लाभार्थी असते तरी सुद्धा कर्जमाफीच्या बाबतीत त्यांना जो त्रास झालेला आहे तो इतर शेतकऱ्यांना जसा त्रास झालाय त्यांना सुद्धा तोच त्रास सहन करावा लागतोय. आणि अद्यापर्यंत जी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ती त्यांना सुद्धा अजूनपर्यंत मिळालेली नाहीये, त्यांचं सुद्धा ते यादीमध्ये नाव आलेलं नाहीये. त्यामुळे राज्य शासनाचं शेतकऱ्यांच्या बाबतीतलं धोरण हे किती कशा पद्धतीने आहे याचीही हीच बोलकी प्रतिक्रिया म्हणता येईल. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी योगेश बोरसे.